ये क्या सर किरण है आ गया अरे चालू है नदी पर रे आरोपी शॉट्स आरोपी शॉट्स लाइट बंद लगे ना करो काल आपले जे मृतक आहेत ते आपले फ्रेंड बरोबर आणि एक नातेवाईक बरोबर काल 5 वाजता कबड्डीचे सरावसाठी यश लॉनच्या बाजूला ते सगळे जमलेले होती. तिथे त्याच्या पूर्वीच्या ओळखच्या नातेवाईक 2 मित्राबरोबर आला आणि त्यांनी तिथे त्याला बाजूला घेऊन त्याचा मर्डर केला. दुर्दैवी मृत्यू तिथे झाली. त्याच्यानंतर आपल्याला कळला की ते 3 लोक आले होते. त्याच्याशिवाय आणखी एक आरोपी आहेत ते साईडला बसलेला होता. आम्ही पोलिसांनी तातडीने घटनास्थळ दाखल झाले आणि FIR घेतली. FIRच्या नंतर आपण आरोपीचा शोध घेतलेला आहे. 4 आरोपी आपण अरेस्ट केलेले आतापर्यंत ताब्यातला घेतलेले आहेत. पुढील तपास चालू आहेत आणि प्रथमदर्शी ते एकतर्फी प्रेम म्हणून हे घटना दिसून येत आहेत. आणि त्या स्पॉटवर आपले काही मतलब घटना घडण्याचे 10 मिनिट आधी पण तिथून पोलीस मोबाईल पण 2 वेळा ते पेट्रोलिंग करून गेलेली होती. आणि बाकी पुढील तपास चालू आहे. नाही ते मुला 5 वर्ष आधी ते आता मृतक मुलीच्या बाजूला राहिले होता. त्याचा नातेवाईक होता आणि त्यांच्या असा जे काही आहे ते एक तर्फी प्रेमचं प्रकरण आहे. ते पुढील तपासामध्ये सगळे डिटेल कळेल. सर इतर आरोपींबद्दल काय त्यांचा सहभाग कसा? नाही ते मित्राबरोबर आलेले आहेत असा प्राथमिक अंदाज आहेत आणि प्राथमिक इन्फॉर्मेशन आहे. पण एकदा कस्टडी घेतल्यानंतर आपल्याला डिटेल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट कळेल. नाही पैकी कोणाच्या गुन्हेगारी पासून मी आतापर्यंत आपल्याकडे समोर आलेली नाही. आता तपासाचा भाग आहे. तपासामध्ये कळेल. पण अशी म्हणते की मुलं गेली 3-4 दिवस तिथे रेकी करत होती. मी पाळत ठेवत होती. नाही हां 2-3 दिवस आधी ते त्यापैकी एक मुलांनी पाळत रेकी करून गेलेले असा प्राथमिक माहिती आहे. पण ते आपल्याला नंतर कळेल. मुख्य आरोपी त्याचा जोडीदार नाही. मुख्य आरोपी आणि जोडीदार दोघंही अरेस्ट आहे सध्या. आपले नाही तो नकली फायर आर्म होता. ते घाबरण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला होता की ते बाकीच्या मुलीला सांगितलं की आम्ही त्याचा वापर करू म्हणून घाबरण्यासाठी होता फायर आर्म.